आपण या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया. प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याशी जोडले गेलेत. विशाल, नेमका काय प्रकार आहे हा, कोणते कार्यकर्ते आहेत आणि काय म्हणणं आहे त्यांचं? वाचत नस का मुंडे साहेबांनी केलं असा लोकनेतावर अन्याय होत आहे आणि आम्ही भाजप सरकारने आणि पंकजा मुंडेंना विधान परिषदेचं तिकीट मिळेल अशी चर्चा होती. मात्र पंकजा मुंडेंना हे विधान परिषदेचं तिकीट मिळालं नाही, त्यामुळे पंकजा मुंडे समर्थक संतापले आहे आणि त्यामुळे औरंगाबादच्या भाजप कार्यालयावर ते आले होते. या कार्यालयावर दगडफेक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांना या प्रकाराची आधीच माहिती मिळाली होती. पोलीस तिथे आले होते आणि त्यामुळे हे 3 ते 4 कार्यकर्ते इथं आल्याबरोबर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि भाजप या ज्या पंकजा मुंडे समर्थक आहे यांच्यामध्ये झटापट सुद्धा झाली आणि त्यानंतर आता या तिन्ही चारही पंकजा मुंडे यांच्या समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना पोलीस खड्यात घेऊन गेलेले आहेत. खरं तर मराठवाड्यात पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी असं समर्थन करणारा एक भाजपचाच वर्ग होता, मात्र पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली नाही त्यामुळे ते सगळे नाराज होते आणि त्यातून हा सगळा प्रकार घडलेला आहे. औरंगाबादच्या भाजप कार्यालयावर येऊन या लोकांनी गोंधळ करण्याचा प्रयत्न केला. जी, ज्या कार्यकर्ते यावेळी घोषणा देताना दिसले, काहीतरी मागण्या करताना दिसले, काय नेमकं म्हणणं होतं त्यांचं? अन्याय होतोय आणि हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. पंकजा मुंडेंनी किती दिवस आता हे सहन करायचं, त्यांना न्याय द्या आणि त्यांच्या नावाच्या घोषणा हे सगळे कार्यकर्ते करत होते. खूप दिवस झाले पंकजा मुंडेवर सातत्याने अन्याय होत होतो आणि हे न पटणार आहे आणि त्यामुळं आता मराठवाड्याच्या या नेत्यांना न्याय द्या अशा पद्धतीची मागणी हे सगळे करत होते आणि त्यासाठी निषेध नोंदवण्यासाठी ते औरंगाबाद भाजप कार्यालयावर आले होते. यावेळेस त्यांनी थोडा वेळ इथे घोषणाबाजी केली, पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळेस पोलीस आणि या सगळ्या आंदोलकांमध्ये थोडा बहुत गोंधळ सुद्धा झाला आणि त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलंय आणि आता पोलीस ठाण्यात घेऊन गेलेले आहेत. विशाल, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडलेले राहा, आणखी तपशील आपल्याकडून घेत राहू. आपण पाहतो ही दृश्य, कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेत. विशाल करोळे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. विशाल, पंकजा मुंडेंचे हे समर्थक असल्याचं पाहायला मिळत आहे, त्यांनी दगडफेक केल्याचं कळत आहे, भाजप कार्यालयाबाहेरच आंदोलन झाल्याचं कळत आहे, या बाबतीत काय तपशील? सगळे लोक गोंधळ करणारे पोलिसांना लागली होती, पोलीसही या ठिकाणी आले होते आणि हे सगळे पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक आहे. पंकजा मुंडेला विधान परिषदेचं जे तिकीट मिळालं नाही त्यामुळं ही सगळी लोक वैतागली होती, नाराज होती. किती दिवस पंकजा मुंडेंवर अन्याय होणार असा त्यांचा प्रश्न होता आणि त्यामुळं भाजपच्या कार्यालयावर ते संताप व्यक्त करण्यासाठी आले होते. हातात त्यांचे दोन दगड होते, मात्र पोलिसांनी वेळीच त्या लोकांना थांबवलं. आपण बघतोय दृश्यांमध्ये ज्यावेळेस ते धावत आले त्यावेळेस पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं, पोलिसांना त्यांना अडवलं, त्यांचे हात धरले आणि या सगळ्यानंतर त्यांना थांबवण्यात आलं आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. दगडफेक त्यांचा राग त्यांनी दाखवला, त्यांचा संताप त्यांनी त्यांच्या एकूणच निषेधाच्या घोषणांमधून आणि त्यांच्या हा देह पोलिसून दाखल केला. पाहिलं कार्यकर्ते किती आक्रमक झालेले होते, घोषणाबाजी यावेळी करताना दिसले. पंकजा मुंडे समर्थकांकडून ही घोषणाबाजी झालेली आपण पाहिली. औरंगाबाद मध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. विशाल, आपण पाहिलं कार्यकर्ते जे घोषणा देत आहेत त्यामध्ये ओबीसी नेता कैसा हो, पंकजा मुंडे जैसा हो असं म्हणतात. एकंदरीत भाजपनं जी उमेदवारी दिली आहे त्यामध्ये ओबीसींना डावललं गेल्याची भूमिका किंवा अशा पद्धतीच्या भावना कुठेतरी कार्यकर्त्यांच्या दिसत आहेत का? रिधी, अगदी खरं आहे. गेली काही दिवस काही महिने पंकजा मुंडे या एक ओबीसी नेते आहे महाराष्ट्राच्या मराठवाड्यातला आणि त्यांना डावलल्या जात आहे अशा पद्धतीचा नेहमीच आरोप होत असतो. मुंबईमध्ये सुद्धा जेव्हा ओबीसीचा मोर्चा भाजपनं काढला त्यावेळेस सुद्धा पंकजा मुंडे यांना त्या
मोर्चाला बोलवण्यात आलं नव्हतं तेव्हाही एक पंकजा मुंडे समर्थकांमध्ये फुसफुस होती की पंकजा मुंडेंना डावललं जातंय. इतकंच नाही तर भाजपनं औरंगाबादमध्ये ज्याला आक्रोश मोर्चा काढला त्यात खुद्द देवेंद्र फडणवीस आले. एक मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी भाजपनं केलं, मात्र तिथेही पंकजा मुंडेंना बोलवण्यात आलं नव्हतं. पंकजा मुंडेंनी त्यांच्या बोलण्यातनं दाखवून दिलं होतं की जर माझी इथे गरज असती तर ती निश्चितपणे आली असती, याचा अर्थ त्यांना बोलवलं नव्हतं. त्यामुळं पंकजा मुंडेंचे जे समर्थक आहेत त्यांच्यामध्ये सातत्यानं नाराजी आहे की पंकजा मुंडेंना अन्याय केला जातोय, त्यांना डावलं जातंय. आणि त्याचाच परिपाक आजच्या या सगळ्या घटनांमध्ये दिसून आला. गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेची पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. पंकजा मुंडेंचं गोपीनाथगडावर 4 दिवसाआधी जे भाषण झालं होतं गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्याही वेळेस त्या म्हणाल्या होत्या की हो चर्चा आहे, मात्र आता घोडा मैदान जवळ आहे, सगळं स्पष्ट होईल. त्यांच्या देहबोलीवरून सुद्धा त्यांना विधान परिषदेचं तिकीट मिळेल असं वाटत होतं. मात्र काल जेव्हा नावांची घोषणा झाली त्यावेळेस पंकजा मुंडेंना तिकीट मिळालं नाही, त्यांचा पत्ता कट झाला, अशा प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या. आणि मराठवाड्यात पंकजा मुंडे समर्थकात पुन्हा एकदा नाराजी पसरली. आणि याच नाराजीमुळे पंकजा मुंडेचे औरंगाबाद शहरातील काही समर्थक आज औरंगाबादच्या भाजप कार्यालयाजवळ आले. भाजप कार्यालयाजवळ आल्यावर दगडफेक करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, मात्र पोलीस या ठिकाणी होतं. पोलिसांना या प्रकाराची कुणकुण लागली होती, पोलीसही इथं होते. ज्या पद्धतीनं भाजप पंकजा मुंडे समर्थक जाऊन आले, पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलं आणि तातडीनं पोलिसांच्या गाडीत घेऊन आता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलंय. इथं दगडफेक करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, एखाद दुसरा दगड ते फेकू शकले, मात्र त्याच्यामुळे नुकसान काही झालं नाही. आणि पोलिसांनी ही सगळी घटना लागलीच कंट्रोल केली. आता घटना जरी पोलिसांनी कंट्रोल केली असली तरी एक गोष्ट यात महत्वाची आहे की पंकजा मुंडेंच्या समर्थकांमध्ये खदखद आहे, नाराजी आहे. आणि ती खदखद नाराजी आता या पद्धतीनं बाहेर पडायला लागली आहे. जर हे असंच असेल तर निश्चितपणे मराठवाड्याच्या भाजपमध्ये येत्या काही दिवसामध्ये चांगलाच गोंधळ निर्माण होऊ शकतो, चांगलंच नाराजी नाट्य रंगू शकतं. आणि खुद्द पंकजा मुंडे यांना आता विधान परिषदेचं तिकीट कापल्यावर त्या स्वतःही काही बोलल्या नाही. जर त्यांनी नाराजी व्यक्त केली त्यांच्या बोलण्यातून तर निश्चितपणे हा वाद वाढेल आणि भाजपमध्ये मराठवाड्यात अंतर्गत कलह सुद्धा वाढेल. अगदी विशाल, आपण या कार्यकर्ते नेमकं काय घोषणा या सगळ्या दरम्यान देत होते, नेमकं प्रकार काय घडला हे एकदा दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत. हो सुधीर भाई, संघर्ष करो, तुम्हारे साथ बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे